बॉलिवूड चित्रपटांमध्ये अशा अनेक जोड्या असतात ज्यांना पाहिल्यानंतर प्रेक्षकांना असं वाटतं की त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र असावं, ज्यात दिलीप मधुबाला, अमिताभ रेखा, अनिल माधुरी यांच्या नावाचा समावेश आहे. या जोड्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलमच्या एंटरटेनमेंट कॉलम मध्ये आपलं स्वागत करते. या जोड्यांपैकी एक आहे शाहरुख आणि काजोल. या दोघांनी करण अर्जुन, बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम आणि दिलवाले या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. काजोल आणि शाहरुखच्या एवढ्या साऱ्या चित्रपटांनंतर दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या एवढी पसंतीच आली होती की हे दोघे एकमेकांशी लग्न करतील असं त्यांना वाटत होते. पण नंतर शाहरुख खाननं गौरीशी लग्न केलं आणि काजोलनं अजय देवगनशी लग्न केलं. पण जेव्हा एका चाहत्याने काजोलला अजय देवगन तुझा पती नसता तर तू शाहरुखशी लग्न केलं असतं का असा प्रश्न विचारला तेव्हा तिने खूपच मजेशीर आणि भन्नाट उत्तर दिलं होतं. एका चाहत्यानं एका इंस्टाग्राम सेशनमध्ये काजोलला अजय देवगन तुझा पती नसता तर शाहरुखशी लग्न केलं असतं का असा प्रश्न विचारला होता, ज्याचं काजोलनेही मजेदार अंदाजात उत्तर दिलं होतं. चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना काजोलनी लिहिलं, पण त्याने मला प्रपोज तर करायला हवं होतं, पण त्याने मला प्रपोज करायला नको का. काजोलच्या या प्रश्नावर युजर्सने धम्माल प्रतिक्रिया दिल्या होत्या. काजोल नेहमीच तिच्या मजेदार अंदाजासाठी ओळखली जाते. याशिवाय याबाबत शाहरुखला अनेकदा हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्याने आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत, त्यापेक्षा जास्त काहीच नाही असे सांगितले होते. काजोल आणि अजय देवगननं 1999 साली लग्न केलं होतं. या दोघांना न्यांचा आणि युग अशी दोन मुलं सुद्धा आहेत. एकीकडे शाहरुख आणि काजोल यांनी सुपरहिट चित्रपट दिले असले तरीही अजय आणि काजोलची जोडी सुद्धा सुपरहिट ठरली होती. या दोघांनी यू मी और हम, राजू चाचा, तान्हाजी यासारख्या चित्रपटात काम केले आहे. एकीकडे शाहरुख आणि काजोल यांनी सुपरहिट चित्रपट दिले असले तरीही अजय आणि काजोलची जोडी सुद्धा सुपरहिट ठरली होती. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.